श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता दहावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी उत्तरासह गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इयत्ता दहावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विभाग एक गद्य पठीत उतारा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक अ पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती क्रमांक एक आकलन कृती चौकटी पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला एक उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर दिलेल्या चौकटी पूर्ण करा वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले महिने उत्तर आहे फाल्गुन चैत्र वैशाख चौकट क्रमांक दोन चैत्र हा खरा आहे वसंत आत्मा मधुमास कृती क्रमांक एक आकलन कृती यांमधून मधुरस वाहत असतो फुलांतून फळांतून प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या चौकटी पूर्ण करा वृक्षलतांचे दर्शन असे घडते विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे फाल्गुनातच घडते प्रश्न क्रमांक दोन ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे वर्णन यांनी केले आहे उत्तर आहे ज्ञानेश्वरांनी कृती क्रमांक तीन व्याकरण कृती सहसंबंध लक्षात घेऊन उत्तरे लिहा एक महिना मास पुष्प फूल। दोन खरा खोटे सुंदर कुरूप व्याकरण कृती सुहे उपसर्ग असलेले दोन शब्द लिहा एक सुगंध दोन सुविचार स्वमत तुमच्या आवडत्या मराठी महिन्याची माहिती थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा उत्तर मला श्रावण महिना खूप आवडतो या महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो क्षणात सरसर शिरवे येतात तर क्षणात ऊन पडत असते सर्वत्र निसर्ग हिरवागार झालेला असतो झाडे वेली फुललेले असतात फुलपाखरे इकडून तिकडून उडत असतात या महिन्यात वेगवेगळे सण उत्सव येतात रक्षाबंधन हा बहीण भावाचं नातं सांगणारा सण याच महिन्यात येतो नारळी पौर्णिमा हा कोळ्यांचा महत्त्वाचा सण या महिन्यात येतो कोळी बांधव समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करतात शेतकरी दादा शेतीची कामं करण्यात मग्न असतो अशा प्रकारे निसर्ग सौंदर्याने नटलेला सण उत्सवाने भरलेला श्रावण महिना मला खूप आवडतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या शब्दात माहिती लिहू शकता विभाग दोन पद्य प्रश्न क्रमांक दोन अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती क्रमांक एक आकलन कृती चौकटी पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार या चौकटी पूर्ण करा एक जोडू नये उत्तर आहे पापद्रव्य दोन सोडू नये उत्तर आहे पुण्यमार्ग तीन ओळखल्याविणं खाऊ नये उत्तर आहे फळ चार पुसल्या जाऊ नये उत्तर आहे वाट विद्यार्थी मित्रांनो कृती क्रमांक दोन आकलन कृती आकृती पूर्ण करा ह्या कृतीसुद्धा आपल्याला दिलेल्या कवितेच्या आधारे पूर्ण करणे अपेक्षित आहे एक भांडो नये तोंडाळासी तंडोनये वाचाळासी दोन तोडू नये जनी आर्जव आणि खंडू नये संत संग कृती क्रमांक तीन सौंदर्य आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा उत्तर उत्तम लक्षण या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे स्पष्ट करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे हे, हे प्रतिपादित केले आहे आळसामुळे आपली बरीच कामे खोळंबून राहतात आळसामुळे आपले मन उत्साही राहत नाही आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे आळसामुळे माणसाची प्रगती खुंटते आळशी व्यक्तीला चांगले मित्र मिळत नाहीत समाजात मानाचे स्थान मिळत नाही आळसामध्ये कधीही सुख मानू नये कष्ट करून आपले जीवन संपन्न करावे असा संदेश या ओव्यांमधून दिला आहे विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न क्रमांक तीन टीप लिहा कोणतीही एक एक गिरिजा यांच्या बालनाटिकांचे विशेष तसेच प्रश्न क्रमांक दोन गिरिजाकीर यांच्या यडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील विनोद विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण स्थूल वाचनाच्या साहाय्याने लिहिणे अपेक्षित आहे विभाग चार व्याकरण व भाषा अभ्यास प्रश्न क्रमांक चार अ खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा इथे ग्रह हा मध्ये शब्द दिलेला आहे पुढे लिहा तारा आणि दुसऱ्या बाजूला समज प्रश्न क्रमांक ब पारिभाषिक शब्द पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा उत्तर एक ड्रामा उत्तर आहे नाटक प्रश्न क्रमांक दोन पार्ट टाइम उत्तर आहे अर्धवेळ प्रश्न क्रमांक क वाक्प्रचार पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक कटाक्ष असणे योग्य अर्थ खास लक्ष असणे परीक्षेच्या काळात आईवडिलांचा मुलांवर कटाक्ष असतो प्रश्न क्रमांक दोन कानोसा घेणे योग्य अर्थ आहे अंदाज घेणे योग्य वाक्यात उपयोग पेरणी करण्यापूर्वी शेतकरी पावसाचा कानोसा घेतात विद्यार्थी मित्रांनो हा दिलेला पेपर केवळ सरावासाठी आहे आपल्या चॅनेलवर प्रथम घटक चाचणीचे सर्व पेपर दिले जातील विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद